नाशिक येथून मित्रांच्या सोबत नेमिनाथ जैन विद्यालयात परीक्षा देण्यासाठी आलेला तरुण मित्र पेपरला गेल्यानंतर सोम रामकोळी नाशिक, संकेत सुभाष तोंडे नाशिक, हर्ष राजेंद्र मोरावरकर नाशिक हे तीन जण पेपर सुटण्यास टाइम असल्यामुळे आपण येथील रासलिंग डोंगर या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने तिघी जण डोंगरावर गेले असता त्यावेळी सोम रामकोळी वय 17 राहणार नाशिक रोड नाशिक याचा डोंगरावरून पाय घसरून खाली पडला, त्यामध्ये तो जखमी झाला. त्याच्यासोबत दोन असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. हे ऐकून शेजारी शेतात काम करणारे एकलव्य नगर येथील बारकू गांगुर्डे, राजू सोनवणे, दीपक जाधव, विजू नवरे, रवी गांगुर्डे, रिजवान शाह, प्रवीण गांगुर्डे, कृष्णा पवार, बाळा गांगुर्डे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भैया गांगुर्डे, राहुल पवार, जाहीर माळी, साहेबराव वाघ, सुनील मोरे या पोलीस मित्र आदिवासी ग्रुप एकलव्य नगर लेडी हट्टी यांनी त्यास पोलीस स्टेशनला फोनद्वारे खबर दिली व त्यास डोंगरावरून उचलून खाली आणले. चांदवड पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यास प्राथमिक उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात येथे आणण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले व त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. सदर घटनेमुळे चांदवड परिसरात मोठे डोंगर असून त्या ठिकाणी रस्त्याची नीट अशी माहिती नसल्या कारणाने येणारे पर्यटक व भाविक अशा प्रसंगांना सामोरे जातात. त्याऐवजी त्यांनी संबंधित विभागाची माहिती घेऊनच सदर डोंगराकडे कूच करावी, म्हणजे अशा घटना घडणार नाहीत असे आव्हान चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.